मित्रांनो, मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता गाडी रिलेटेड, तर ती गाडी मी रिव्हील करतोय. आम्ही महिंद्राची XUV 300 W6 मॉडेल आहे ते परचेस केले. आणि हां, यूट्यूबच्या पैशातून किंवा असं काही परचेस केलेलं नाही आहे, तर आम्ही प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतो त्याच्यातूनच आम्ही ही गाडी घेऊ शकलो त्या पैशातून. आणि हे आम्हाला W6 मॉडेल आहे ते 12-10 हजाराला आम्हाला एक शोरूम प्राईज आहे त्याला मिळालं. त्याच्यानंतर आम्ही 75-80 हजार रुपये जवळपास मॉडिफिकेशनसाठी खर्च केला आहे. आपण गाडीचा आहे तो इन डिटेल रिव्ह्यू इथे करणार आहोत. मी काही एक कार रिव्ह्यू किंवा असं करत नाही. सो मी जे बेसिक गोष्टी आहेत, इंटेरियर एक्सटेरियर कसं मॉडिफिकेशन केलं आहे त्याबद्दल मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघा, ज्याच्यातून आपल्याला ह्याचे बेसिक फीचर्स लक्षात येतील. ही की आहे पहिली, रेग्युलर की आहे, पुश स्टार्ट बटन नाही आहे W6 मॉडेलला, अनलॉक होते. आणि ह्याला फॉलो मी बटनसुद्धा आहे, डबल क्लिक केल्यानंतर ते फॉलो मी आपल्याला लाईट्स आहेत ते लागतात. हे मॉडिफिकेशन तुम्ही पाहू शकता, अथर्व कार ॲक्सेसरीजमध्ये आपण सगळं मॉडिफिकेशन आहे ते केलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीनं ते आपल्याला मॉडिफिकेशन करून देतात. इंटेरियर एक्सटेरियर सगळ्या प्रकारचे इथे अथर्व कार ॲक्सेसरीज तिथे तुम्ही वरती तिथे जे हायलाईट होते त्याच्यावर तुम्ही पाहू शकता त्यांचे काय काय त्यांच्याकडे मॉडिफिकेशन्स अवेलेबल आहेत ते. आपल्या ज्या गाडीचं W6 मॉडेल महिंद्रा XUV 300 सर्व इंटेरियर आणि एक्सटेरियरचं मॉडिफिकेशन आपण इथेच केलं. इथे पाहू शकता अथर्व कार ॲक्सेसरीज ही XUV 300 ब्लॅक कलरमध्ये आपलं तिथे जे आहे ते मॉडिफिकेशन करत होते. इंटेरियर ॲज वेल ॲज एक्सटेरियर मॉडिफिकेशन इथे पाहू शकता तुम्ही. पहिली मॅगव्हील्स वगैरे काहीच नाही आहेत, त्याच्याप्रमाणे सीट्स वगैरे काढून सीट कवर्स आणि बाकी ज्या गोष्टी आहेत त्या इथे आपण पाहू शकतो. मित्रांनो, हे त्यांचं शॉप आहे. जे मालक आहेत अथर्व कार ॲक्सेसरीजचे ते खूप फ्रेंडली आहेत. तुम्हाला ज्या पद्धतीने मॉडिफिकेशन्स हवे आहेत ते प्रोव्हाइड करतात, तसंच त्यांचेच देखील इनपुट्स आहेत ते देतात. त्यांचा एवढे वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ऑब्व्हियसली. आणि हे छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे आहे, वाईंगणकर डायनिंगच्या बाजूला ह्यांचं हे शॉप आहे ते आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता मॉडिफिकेशन करण्याच्या आधी इथे जे मॅगव्हील्स आहेत ते बघू शकता, तसंच डोअर वायझर पण तुम्ही बघू शकता येथे नव्हते, तसंच बाजूला जे DRL किंवा फॉग लॅम्प आहेत ते देखील नव्हते. सो हा पहिला लुक आहे मॉडिफिकेशन करण्याच्या आधीचा. आणि एक्सटेरियर मॉडिफिकेशन आता दाखवलं, त्याचं मॉडिफिकेशन केल्यानंतर ही गाडी इथे पाहू शकता तुम्ही. हे आहेत DRL आणि फॉग लॅम्प लावलेले आहेत. त्याच्यानंतर 16 इंचचे मॅगव्हील्स आहेत ते इथे बघू शकता तुम्ही. पूर्ण गाडीचा लुक आहे तो पूर्ण चेंज झाला आहे. आणि हे डोअर वायझर्स आहेत ते तुम्ही पाहू शकता, डोअर वायझर्स देखील आपण लावलेले आहेत. त्याच्यानंतर इथे बॅकला ह्या मॉडेलसाठी रिव्हर्स कॅमेरा येत नाही आहे, तो आपण तो देखील जोडलेला आहे. आणि इथे पाहू शकता पूर्ण गाडीचं लुक आहे, एक्सटेरियर पूर्ण चेंज झालं आहे. मॅगव्हील्समुळे आणि लाईट्समुळे गाडीला खूप लुक येतो. आणि इंटेरियर मॉडिफिकेशन पण तुम्ही पाहू शकता, इथे कंपनी फिटेड कारप्ले आहे तो आपण बदललेला आहे. त्याच्यानंतर इथे बाकी सीट्स आणि आहेत सीट कवर्स आहेत ते आपण चेंज केलेले आहेत. हा कंपनी फिटेड कारप्ले आहे तो आपण चेंज केलेला आहे. आता आणि तसंच लॅमिनेशन वगैरे ह्या बेसिक गोष्टी आहेत त्या देखील आपण ह्याच्यामध्ये केलेल्या आहेत, इथे पाहू शकता. हे गाडीचं इंटेरियर आहे. हा जो कारप्ले आहे तो आपण इथे चेंज केलेला आहे पूर्ण. आणि हे सीट कवर्स आपण टाकून घेतल्यात, आपल्याला हव्यात त्या गाडीच्या सुटेड होतात तो. हा इन्स्ट्रुमेंटर क्लस्टर आहे इथे, डिस्प्ले ॲव्हरेज किलोमीटर किती किलोमीटर आपली गाडी जाऊ शकते हे आपण ह्याच्यामध्ये पाहू शकतो. जसंच रेग्युलर इंटेरियरमध्ये आपल्याला बेसिक गोष्टी असतात, की होल्डरसाठी वगैरे मिळतात. आणि 6 गिअर्स आहे आणि प्लस रिव्हर्स, ह्या गिअर्सची गाडी आहे. त्याच्यानंतर इथे बाकी जी बटन्स आहेत म्युझिक साठीची बटनं ती स्टिअरिंगवर अवेलेबल आहेत. आणि बाकी हे बॉटल्स ठेवण्यासाठी किंवा हे जे रेग्युलर जे पॉकेट्स आहेत ते हा आपल्याला गाडीमध्ये मिळतातच. हे पाहू शकता इथे फ्लोअरवर मॅट आणि लॅमिनेशन पण आपण करून घेतलं आपल्या गाडीला. इंटेरियर अथर्व कार ॲक्सेसरीजमध्ये आपण हे सगळं करून घेतलं आहे. आणि मेन ह्या पूर्ण कारप्ले चेंज केल्यामुळे खूप एकदम पूर्ण त्याचा लुक चेंज झाला आहे. आणि इथे रिव्हर्स कॅमेरा तो आपण त्याच्यामध्ये फिट करून घेतला आहे, रिव्हर्स कॅमेराचा आहे. एकदम छान पद्धतीनं आपल्याला त्यांनी मॉडिफिकेशन करून दिलं आहे. हे एक आपण चेंज केलं होतं मगाशी, आपण रिव्हर्स कॅमेरा पाहिला. आणि हे रेग्युलर हे सनरूफसाठी आहे. हे W6 मॉडेलमध्ये सनरूफ येतं. आपण पहिल्यांदा व्हिडिओच्या स्टार्टिंगला पाहिलं होतं, त्याचे बटन्स इथे आहेत सनरूफ ते
त्याची जी विंडो आहे ती ग्लास आहे ती आपल्याला ओपन करण्यासाठी, आणि रेग्युलर ही मिरर ॲडजस्टमेंटसाठी बटन्स आहेत, तसंच ग्लास ॲडजस्टमेंट ग्लास आपल्याला चालू बंद करण्यासाठी बटनं आहेत. त्याच्यानंतर ही आपल्याला मेन लाईटसाठी बटनं आहेत, आपण कमी अप्पर डिप्परसाठी. आणि ह्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये रेग्युलर इथे गिअरची पोझिशन समजते, न्यूट्रल आहे ते न्यूट्रल. त्याच्यानंतर फर्स्ट सेकंड गिअर, कुठच्या गाडीची गिअर तुम्ही टाकाल ते, आणि डिझेल किती आहे ते रेग्युलर आपल्याला समजतं. हे डिस्प्लेचं आपण पाहू शकतो. आणि हे एक मला खूप बेसिक यांच्यात गोष्ट आहे, म्हणजे बेसिक गोष्टीचा किती विचार केला आहे त्यांनी, इथे तुम्ही पाहू शकता. आपण पुढची चाकं आहेत त्याची पोझिशन आहे ती लक्षात येते, लेफ्टला हलवलं तर लेफ्टला, राईटला हलवलं तर राईटला, हे आता स्ट्रेट आहेत ह्या पद्धतीनं. याच्यानंतर बाकी हे बेसिक लाईट्स आहेत ते इथे आहेत, तसंच इथे आपला गॉगल किंवा चष्मा असेल ते ठेवण्यासाठी इथे एक त्यांनी एक छोटासा कप्पा आपल्याला दिलेला आहे. एकदम छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत त्याचा महिंद्रांनी खूप खूप विचार करून दिले, आणि अशा पद्धतीने ही आपल्या गाडीचं पूर्ण इंटेरियर एक्सटेरियर मॉडिफिकेशन होतं W6 मॉडेलचं. इथे तुम्ही एक छोटंसं हे बघू शकता, ग्राउंड लेवल क्लिअरन्स कसा आहे तो या गाडीचा. मित्रांनो, जर आपण मेहनत केली तर यश आपल्याला नक्कीच मिळतं. आणि हा गाडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आपल्याला कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी काही कार रिव्ह्युअर वगैरे नाही आहे, सो मी जी बेसिक गोष्टी होत्या त्या मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्यात. ह्या कार रिलेटेड हे एक खूप चांगलं मॉडेल आहे, तुम्ही एक बजेटेड मॉडेल आहे, डिझेल व्हेरियंट परचेस करू शकता, W6 आहे ते. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला नक्की कमेंट करून सांगा, आणि आपलं चॅनल मराठी क्रिएटर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.